आज आपण पानाची माहिती पाहूया मला सांगा चित्रामध्ये पानाला रंग द्यायचा असेल तर तुम्ही कोणता द्याल अर्थातच हिरवा आणि नेहमी हिरवाच रंग का निवडला जातो हे तुम्ही सांगू शकाल का कारण पानांमध्ये क्लोरोफिल असते ज्यामुळे त्यांचा रंग हिरवा असतो पानांबद्दल अधिक माहिती करून घेण्यासाठी या पानाच्या नमुन्याचे नीट निरीक्षण करूया हे जास्वंदीचे पान आहे याला देठ आहे काही पानांना देठ नसतात पानांच्या खोडाशी जोडलेल्या भागाला पर्ण तल म्हणतात या ठिकाणी दोन छोट्या पानासारखी दिसणारी रचना दिसते का यांना उपपर्णे म्हणतात उपपर्णे दरवेळी असतातच असं नाही पानाचा देठ पातळ पानाला जोडलेला असतो पान पसरट हिरवं आणि पातळ असतं त्यालाच पर्णपत्र असेही म्हणतात पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा असतात पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पूर्णाग्र असे म्हणतात तुमच्या परिसरातील पानांचे अवलोकन करा ती विविध आकाराची आणि मापाची असतात झाडांना पाने का बरे असतात काय असेल त्यांचे कार्य पाने प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार करतात पानांवर अतिशय सूक्ष्म अशी छिद्रे असतात त्यामधून प्राणवायू अर्थात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यांचे आदान प्रदान होते या छिद्रांना स्टोमॅटा म्हणतात पानातील छिद्रांमधून पाण्याची वाफ ही बाहेर पडते मुलांनो तुम्ही पानांचे विविध आकार पाहिले आता अजून काही उदाहरणं बघू ही चित्र काळजीपूर्वक बघा आंबा जास्वंद आणि पिंपळ यामध्ये तुम्हाला दिसेल की पर्णपत्र हे एकच सलग पान आहे यात एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर आहे ही सगळी साधी पानं आहेत दुसऱ्या गुलाब कडीपत्ता आणि चिंचेच्या चित्रात तुम्हाला खूप छोटी छोटी पाने दिसतील या छोट्या पानांना पर्णिका किंवा लिफलेट्स म्हणतात पर्णपत्र अनेक छोट्या भागात विभागले जाऊन पर्णिका म्हणतात यांना संयुक्त पान असे म्हणतात अशा रीतीने पानांचे साधे पान आणि संयुक्त पान असे दोन मुख्य प्रकार आहेत आता मी तुम्हाला पानाचे आणखी काही चित्र दाखवणार आहे आणि त्यांची नावे सांगणार आहे जास्वंद आंबा रुई मोगरा कन्हेर ही चित्रे काळजीपूर्वक बघा आणि त्यांची पेरं नीट निरखून पहा यामध्ये प्रत्येक पेरावर किती पाने उगवली आहेत जास्वंद आणि आंब्यामध्ये प्रत्येक पेरावर एक पान उगवले आहे याच्या उलट रुई आणि मोगऱ्यामध्ये प्रत्येक पेरावर दोन पाने आहेत तर कण्हेरीच्या प्रत्येक पेरावर दोन पेक्षा जास्त पाने आहेत आणि ती खोडाभोवती गोलाकार आवर्ती अशी उगवलेली दिसतात म्हणजे खोडाभोवतीची पानाची रचना वेगवेगळी असते याला फायलोटॅक्सी असे म्हणतात आंबा आणि पिंपळामध्ये एक आड एक अशी पानांची रचना केलेली असते रुई आणि मोगऱ्यामध्ये सम्मुख तर जिथे दोन पेक्षा अधिक पाने असतात त्याला वर्तुळाकार मांडणी किंवा फायलोटॅक्सी म्हणतात कृती पिंपळ आंबा जास्वंद गवत मका कर्दळ यांचे प्रत्येकी एक पान गोळा करा आता प्रत्येक पानाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा सूर्यप्रकाशात पान धरून बघा पर्णपत्रावर अनेक रेषा किंवा शिरा दिसतात का त्यांच्या रचनेचा अभ्यास करा तुम्हाला मधोमध एक जाळ शिर दिसते का ती मध्यशिर आहे ज्याला अनेक उपशिरा आहेत या सगळ्या शिरांचे मिळून एक जाळेस तयार होते याला जाळीदार शिराविन्यास असे म्हणतात गवत वेळू आणि मक्याच्या शिरांची रचना कशी आहे यात सर्व शिरा एकमेकांना समांतर आहेत याला समांतर शिराविन्यास म्हणतात सारांश पानाचे भाग जास्वंदीच्या पानाचे चित्र पर्णदल देठ उपपर्णे पर्णपत्र पानाचे कार्य प्रकाश संश्लेषणाने अन्न तयार करणे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांचा विनिमय आदान प्रदान देवाणघेवाण करणे पाण्याचे बाष्पीभवन पानांचे प्रकार साधे पान पर्णपत्र एक अखंड पृष्ठभाग असतो उदाहरणार्थ आंबा वड पिंपळ संयुक्त पान पर्णपत्र लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेले असते उदाहरणार्थ चिंच गुलाब कडीपत्ता शिरांचा प्रकार रेटिक्युलेट व्हेनेशन अर्थात जाळीदार शिराविन्यास यात पानांमध्ये शिरांचे जाळे असते उदाहरणार्थ जास्वंद पिंपळ समांतर शिराविन्यास यात शिरा एकमेका समांतर असतात उदाहरणार्थ गवत म्हणजे हरळी वेळू मका आज शिकलेल्या संकल्पना अधिक चांगल्या आणि नीट समजण्यासाठी मी एक छोटीशी कृती तुम्हाला करायला सांगणार आहे तुमच्या परिसरातील कोणतीही पाच झाडे निवडून त्यांचं निरीक्षण करा आणि पुढील मुद्द्यांच्या आधारे तक्ता तयार करा एक वनस्पतीचे नाव दोन साधे संयुक्त पान खोडांवरील पानांची मांडणी पायलो टॅक्सी एकांतरित प्रत्येक पेरावर एक पान उदाहरणार्थ जास्वंद आंबा सम्मुख प्रत्येक पेरावर दोन पाने उदाहरणार्थ मोगरा रुई वर्तुळाकार प्रत्येक पेरावर दोन पेक्षा अधिक पाने उदाहरणार्थ कण्हेर पानांची मांडणी शिरांची मांडणी पारिभाषिक शब्द क्लोरोफिल पर्णतल पर्णिका सम्मुख सम्मुख, शिराविन्यास